the first accounts of the business. Firstly, we also write down the problem, attend the problem. From the PDF file, problem number one from our PDF file are also sent to each and students. Then first, Ganesh is medical practitioner on 1st April 2012. He had the following assets in his profession: equipment and furniture ₹40,000, telephone ₹3,000, stock of medicine ₹2,000, cash in hand ₹7,000. The following is the receipts and payment account of the profession for the year ended 31st March 2013. Receipts and payment account. Receipts side, cash in hand ₹7,000, consultation fees ₹41,000, fees from operation ₹10,000, income from lectures ₹5,000, sale of medicine ₹20,000, total of receipts side ₹1,03,000, payment side, purchase of medicine ₹35,000, salary of assistant ₹10,000, purchase of motor car ₹20,000, postage and stationery ₹700, telephone charges ₹600, professional periodicals ₹300, purchase of equipment ₹10,000, motor car expenses ₹1,500, subscription to IMA ₹300, household drawings ₹12,000, traveling expenses ₹6,600, cash in hand ₹6,000, total of payment side ₹1,03,000. Then after considering the following information, ascertain the net income from profession of Dr. Ganesh for the year ended 31st March 2013 and prepare the balance sheet of the same as at that date. And adjustment number first, stock of medicine on 31st March 2013 was ₹3,000. Depreciate equipment and furniture by 5% per annum. Consultation fees accrued ₹6,000. Salary of assistant due ₹2,000. 50% of service of motor car enjoyed by the family of Dr. Ganesh. ₹2,000 for still payable to the suppliers of medicines. And last adjustment, provide ₹5,000 for income tax of his profession. These are the problems. The half problem I have not realized. The chapter number one, receipts and expenditure account and balance sheet tab guys. The problem आता आपण डील केला. आता याचा आपण solution बघूया. The solution करण्यापूर्वी आपल्याला जी information दिली आहे ती information आपण discussion करूया. The problem मध्ये जी given information आहे त्यामध्ये Dr. Ganesh हे medical practitioner आहेत. On 1st April 2012, he had the following assets in his profession. डॉक्टर गणेश हे पेशाने काय तुमचा पेशा कुठला आहे तर डॉक्टर हाताला पेशा हाताला प्रोफेशन तर प्रोफेशन मध्ये कोणते पर्सन येतात तर डॉक्टर असतील चार्टर्ड अकाउंटंट असतील त्याचबरोबर इंजिनियर्स असतील त्याचबरोबर सॉलिसिटर्स असतील ॲडवोकेट्स असतील हे या ठिकाणी सर्व पर्सन्स हे प्रोफेशन्स पर्सन्स किंवा प्रोफेशन्स म्हणून आपण त्याला समजतो मग त्यांचे जे काही झालेले ट्रान्झॅक्शन्स असतील ते ट्रान्झॅक्शन वरून आपल्याला त्यांचं रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट हे तयार करायचे जे ते इन्फॉर्मेशन देत असताना त्यांचं रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट मध्येच काय कॅशबुक यू नो व्हेरी वेल तुम्ही 11वी 12वी मध्ये शिकला असाल कॅशबुक म्हणजेच काय तर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट मग आता कॅशबुकला ऑल द कॅश ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो रेकॉर्डेड इन टू द कॅशबुक ऑर रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणजे आपण त्यांचं जे काही कॅश मध्ये झालेले व्यवहार असतील मग ते कॅश मिळाले असेल किंवा कॅश पेमेंट केलं असेल कॅश मध्ये पेमेंट केलं असेल त्याची इन्फॉर्मेशन आपण इथे दिलेली आहे त्याचबरोबर आपण मला सांगितलेलं आहे की 1st एप्रिल 2012 म्हणजे इथं अकाउंटिंग करत असताना किंवा आपण प्रॉब्लेम सोडवत असताना अकाउंटिंग इयर आपल्याला सर्वात महत्वाचं माहीत असणं आवश्यक आहे अकाउंटिंग इयर स्टार्ट कधी होणार 1st एप्रिल 2012 to 31st March 2013 is an accounting year. That is called as the accounting year. तो आता प्रॉब्लेम मध्ये आपल्याला
ज्या असेट दिलेले आहेत त्या असेट कोणते आहेत तर 1/4/2012 च्या आपल्याला असेट दिलेले आहेत तर त्यामध्ये इक्विपमेंट आणि फर्निचर असते 40,000 टेलिफोन दिलेला आहे 3,000 स्टॉक ऑफ मेडिसिन दिलेला आहे 2,000 कॅश ऑन हँड दिलेला आहे 7,000 ह्या काय झाल्या सर्व असेट्स आता 1/4/12 ला इथं असेट दिलेला आहे असेट्स पण कॅपिटल इज नॉट गिवन कॅपिटल ला काय क्वेश्चन मार्क तो व्हेनेवर वी आर आल्सो प्रिपेयर द बॅलन्स शीट तयार करणार आपण ऍज ऑन 31 मार्च 2013 कॅपिटल इज रिक्वायर्ड कॅपिटल आपल्याला इथं आवश्यक आहे ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट तयार करणार बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2013 कॅपिटल इज रिक्वायर्ड तर हाऊ टू फाइंड आउट द कॅपिटल पण 1/4/2012 च्या काय असेल दिले असतील त्याच्यावर आपण काय करणार कॅपिटल फाइंड आउट करणार मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर ओपनिंग बॅलन्स शीट तयार करावं लागेल ओपनिंग बॅलन्स शीट ओपनिंग बॅलन्स शीट वर्किंग मध्ये आपल्याला तयार करायचं आहे त्यानंतर ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्या ॲडजस्टमेंटचा आपण नंतर प्रॉब्लेम सोडवताना एक ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी आपण पाहूया.